शिराळा तालुक्यातील बेर्डेवाडी शाळेतील मुलांच्या सोबत सभापतींनी घेतली ऑनलाईन भेट. आज आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शिक्षण क्षेत्रात होत आहे, याला दुर्गम भागातील शिक्षण क्षेत्र सुद्धा अपवाद नाही. याचा अनुभव राजमाता जिजाऊ ते क्रांतीज्योती सावित्री सन्मान महाराष्ट्रातील लेकींचा या अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळा बेर्डेवाडी तालुका शिराळे येथील विद्यार्थ्यांनी व महिला भगिनींनी घेतला. यावेळी गुगल मीटच्या माध्यमातून मोबाईल शाळेतील अँड्रॉइड टीव्हीला जोडून मुख्याध्यापिका सुप्रिया घोरपडे व उपक्रमशील शिक्षक जितेंद्र लोकरे यांनी गावातील महिलांना शिक्षण सभापती आशाताई पाटील यांची ऑनलाईन भेट घडवून दिली. स्वतःचा चेहरा टीव्हीवर पहिल्यांदा पाहताना दुर्गम भागातील महिलांचा व विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. यावेळी शिक्षण सभापती आशाताई पाटील यांनी राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अनाथांची माई सिंधुताई सपकाळ माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील अशा विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा सांगून उपस्थित तरुणी महिला यांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांनी देखील शिक्षण सभापती यांना अनेक प्रश्न विचारले, त्यांनी देखील त्या प्रश्नांची उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली. यावेळी श्रेया कंदारे वैष्णवी बेर्डे यांनी मी सावित्री बोलते या विषयावर भाषण केले. या कार्यक्रमात गट शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर, शिक्षण विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख, विष्णू दळवी, सुनंदा पाटील, केंद्र प्रमुख मधुवंती धर्माधिकारी, प्राथमिक शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष अमोल माने, विषय साधन व्यक्ती मधुकर डवरी व शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते. अशी माहिती शेतकरी मराठीचे शिराळा विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल. शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल.